कामगारांना पाठवणार आहे. आज आम्ही 3 दिवसांमध्ये जवळपास आम्ही 8,500 लोकांना एकदम शासकीय म्हणजे मान्य जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या परवानगी घेऊन, मान्य तहसीलदार, मान्य प्रांत अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या सगळ्या परवानगी आम्ही रितसर घेऊन आम्ही आजपर्यंत आम्ही 8,500 लोकांना इकडनं पाठवण्याची व्यवस्था अतिशय सुखरूपपणे केली आहे. राज्यातले म्हणजे मध्य प्रदेशमधले काही लोक आहेत, त्याच्यामध्ये काही लोक परराज्यामधले पण आहेत, इतर राज्यामधले पण लोक आहेत, त्यांना अतिशय ते लोक त्यांच्या घरी जात आहेत. आता आमचा शासकीय परवाना असल्यामुळं कोणीही त्यांना अडवलेलं नाही आहे किंवा कुठेही त्यांची अडवणूक झाली नाही आहे. मी प्रशासनाचं 100 वेळा शतशः आभारी राहील की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना सहकार्य करावं. आजच दुपारी मी राज्याचे कामगार मंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटलांशी माझी चर्चा झाली. मी त्यांना देखील सांगितलं की बा ह्या अटी ज्या आपण लादलेल्या आहेत किंवा घातलेल्या आहेत त्या अटी आणि नियम तुम्ही अधिकाधिक शिथिल करावी आणि जे लोक परप्रांतामधून जे लोकांना जाण्याची व्यवस्था आहे, जे लोक जात आहेत त्यांना जाऊ द्या. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रामुख्याचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने त्यांचा दर जो आहे तो 44 रुपये किलोमीटर ठेवलेला आहे. जो प्रायव्हेट लक्झरी ज्या गाड्या आहेत त्या लक्झरी गाड्यांचा रेट 39-38 रुपये आहे. मग मला काय म्हणायचं की ज्या लोकांमध्ये आज समजा 2-3 महिने लोकांना रोजगार नाही आहे त्या लोकांना किमान शासनाने मोफत जाण्याची व्यवस्था करावी एवढीच मी शासनाला आणि सरकारला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.